नमस्कार। आजचा कारनामा म्हणजे अतिशय चटपटीत, पण झटपट असं सँडविच आपल्याला बनवायचं आहे। जिन्नस आपण खूप कमी वापरणार आहोत, खूप प्रमाणात चीज घालून त्याला चविष्ट आपल्याला करायचं नाही आहे। हलकं फुलकं पण पोट भरणारं असं चटपटीत सँडविच आपल्याला बनवायचं आहे। तर वेळ वाया न घालवता आपण आता ह्याची तयारी करायची आहे। तयारीसुद्धा जास्त काही नाही, कुठलीही चटण्या आपल्याला बनवायच्या नाही आहेत। आपल्याला एक काकडी घ्यायची आहे, काकडीला स्वच्छ करून स्लाइसरवर त्याच्या चकत्या बनवायच्या। स्लाइसरवर यासाठी की सम आकाराच्या चकत्या बनल्या की सँडविचला बनवताना सोयीस्कर जातं। कोबी घेतलेला आहे पाव, आणि तो स्लाइसरवरच स्लाइस करायचा, ग्रेटरवर नाही करायचा, कारण ग्रेटरवर केलं तर त्याचं पाणी जास्त सुटतं। स्लाइसरवर चतकोर कोबी जर स्लाइस केला तर तो असा छान बारीक बारीक होतो, पाणी सुटत नाही त्याला, आणि सँडविचमध्ये जे आपण बेक करतो तेव्हा सँडविच लिबलिबीत पण होत नाही, आणि कोबी मस्त खाल्ला जातो। तर पाव कोबी आपण स्लाइस करून घेतलेला आहे। टोमॅटो अतिशय महत्त्वाचे, चव गरजेची आहे, पण टोमॅटोचे जे पाणी सुटतं ते आपल्याला टाळायचं आहे, तर त्यासाठी अशा बिया ज्या आहेत टोमॅटोच्या त्या काढून घ्यायच्या आहेत। आता टोमॅटो कापून त्याच्या अशा मधोमध कापल्यानंतर बिया बाजूला काढून मग चकत्यासुद्धा करता येतात, पण बिया एकदा का काढल्या की चकत्या करणं जरा अवघड जातं। मग काय करायचं, टोमॅटोच्या चकत्या करायच्या आधी आणि चकत्यांमधून बिया बोटांनी बाजूला काढायच्या। अतिशय पटकन निघतात, काहीही त्रासाचं काम नाही आहे। एवढं केलं की सँडविचमध्ये पाणी जास्त सुटत नाही, म्हणजे क्रिस्पी सँडविच तयार होणार आहे। तर इथं आपला कोबी चिरून झालेला आहे, काकडीसुद्धा स्लाइस झाली आणि टोमॅटोसुद्धा स्लाइस करून झालेले आहेत। आता आणखीन एक गोष्ट आपल्याला लागणार आहे, ती म्हणजे मायोनीज। 30 सेकंदात मायोनीज घरच्या घरी बनतं, ते नक्की ट्राय करा। रेसिपी आपण अपलोड केलेली आहे, सोबत घेतलेला आहे आपण पिझ्झा पास्ता सॉस। हा शिजल्यानंतरच चवीला जास्त चांगला लागतो, आपण फक्त सॉस म्हणून हा खाऊ शकत नाही, म्हणजे मला तरी नाही आवडत, त्यामुळं सँडविच बनवताना मी याचा वापर करणार आहे। चटपटीत असतो, मस्त लेअर अप्लाय केलेली आहे, त्याच्यावर कोबी भरायचा, भरपूर घातलं तरीही चालतो। मुलं चटपटीत सॉसच्या चवीनं कोबीसुद्धा खातात। काकडी चे स्लाइस आणि टोमॅटो पर एकच चीज स्लाइस ठेवलेला आहे, ह्याच्यावर आपण घातलेला आहे थोडासा चाट मसाला आणि कोथिंबीर। एकही गोष्ट मुलं बाहेर काढत नाहीत, मस्त चटपटी सँडविच बनणार आहे। मायोनीज दुसऱ्या स्लाइसला लावून आपण सँडविच मेकरमध्ये ठेवलेलं आहे। सँडविच मेकरवर थोडंसं बटर किंवा तूप लावायचं, मी तूप लावलेलं आहे, आणि वरूनही थोडंसं तूप घालून आपण ह्याला बनवून घ्यायचं आहे। आपण कुठेही तिखट मीठ काहीही वापरलेलं नाही आहे। ही जी चटणी आहे त्यात जो चटपटीत टेस्ट आहे तो पुरेसा असतो, आणि चीजमध्ये सुद्धा थोडंफार मीठ असतं। शिवाय आपण चाट मसाला याच्यात वापरणार आहे, त्यामुळं कुठेही यात सपकपणा जाणवणार नाही आहे। प्रत्येक जिन्नसामध्ये थोडीफार त्याची चव आहे ती पुरेशी आहे। तर काही सँडविचेस आपण सँडविच मेकरमध्ये बनवणार आहोत आणि काही सँडविचेस आपण तव्यावर। जर तुम्हाला लगेच खायचे असतील आणि मस्त कुरकुरीत हवे असतील तर दोन्ही साईडला तूप थोडं जास्त लावा, म्हणजे ते छान क्रिस्पी आणि अगदी लाल दिसतील। पण मुलांना खाताना हाताला तेल किंवा तूप लागू नये म्हणून मी जास्त वापरत नाही आहे। तेल आणि तूप किंवा बटर काहीही लावलेलं नाही आहे, फक्त बाहेरची बाजू ड्राय असली तर मुलांना खायला सोयीस्कर जागतं। आणि अति हेवी पण आपल्याला हा सँडविच बनवायचं नाही आहे, तर अगदी कमी तूप वापरून हे सँडविच बनलेलं आहे। आतून चीज आहे, म्हणजे जे काही फॅट आपण वापरतो आहे ते पुरेसं आहे। आपण मायोनीज ऑलिव ऑईलपासून बनवलेलं आहे, हेल्दी मायोनीज आहे। याची रेसिपी तुम्ही नक्की चॅनलवर एकदा ट्राय करा बघून। आता तव्यावर बनवताना काय करायचं आहे आपल्याला, तर सँडविच मेकरचे जे आपण वरचं लीड लावल्यावर वेट येतं ब्रेडवर, ते आपण ठेवणार आहे। हे ब्रेडचे लास्ट स्लाइस आहेत, शेवटचे स्लाइस बऱ्याचदा खाण्यासाठी सगळे काकू करतात, पण ह्याचं सँडविच अतिशय मस्त बनतं। जी ब्राऊन साईड असते त्यावर सगळे जिन्नस आपण अरेंज करणार आहे। तव्यावर मस्त तूप घातलेलं आहे, आणि पांढरी बाजू जी ब्रेडची आहे, ब्रेडच्या कॅपची, ती तव्यावर ठेवायची,
आणि ब्राउन साइड आहे त्याच्यावर आपण सगळे जिन्नस अरेंज केलेले आहे. सगळ्यात चविष्ट सँडविच हेच ब्रेडच्या कॅपचं बनलेलं असतं. आपण काय केलं, पॅनवर थोडंसं तूप घातलं, त्याच्यावर सँडविच ठेवलं आहे, एकसमान शेकलं जावं म्हणून त्याच्यावर छोटीशी ताटली आणि एक छोट्याशा बाटलीचं वजन. समान छान शेकलं झाल्यानंतर आपण त्याच ताटलीवर सँडविच उलटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं तूप घालून त्याच्यावर दुसरी बाजू सँडविचची शेकून घ्यायची आहे. अगदी एकसमान तांबूस शेकलं जातं सँडविच पॅनवरसुद्धा. सँडविच मेकरचीच गरज असते असं काही नाही. मला तर पॅनवरचं सँडविच जास्त आवडतं. जास्त क्रिस्पी हवं असेल तर तुम्ही सँडविच मेकरवर बनवू शकता. कुरकुरीत चटपटीत हलकं फुलकं पण पोट भरणारं सँडविच तयार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांच्या डब्यासाठी खूप चांगली रेसिपी आहे. ओल्या चटण्या वापरल्यानंतर सँडविच अगदी मऊ पडतं थोड्या वेळाने, पण हे सँडविच मस्त कुरकुरीत राहणार आहे. आपण भेटूयात पुन्हा नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा आणि माझ्या नव्या रेसिपीची वाट बघण्यात व्यस्त रहा.